हर प्रत्येक वेळेला अशी परिस्थिती यायची की कोण ना कोण सोडून गेलेला आहे आणि कोण त्याला घ्यायला तयार नाही. एक एक घरची परिस्थिती, एक एक हॉस्पिटलची परिस्थिती इतकी वाईट आमच्या डोळ्यासमोर आलेली आहे. आमचे कार्यकर्ते रडत रडत ते काम केल्यात आणि त्यांचे मृत्यू झालेले नातेवाईक बी रडत रडत आम्हासनी त्यांनी हे काम करताना त्याचा तुम्ही चांगलं काम केलेलं आहे असे त्यांनी आम्हासनी आशीर्वाद दिले. असंच आम्ही बसलेलो होतो सीपीआरमध्ये. एक इचलगंजीचे बॉडी वारलेली होती, लेडीज महिला होती हिंदू समाजातील, आणि त्यांचे नवरा माणूस त्यांच्या घरात एकच व्यक्ती जवळ होते, बाकी कोण जवळ नव्हता. मुलगा सोडून गेला, पैपावणी सोडून गेलं. ते रडत एका कट्ट्या साईटला बसलेले होते. आमचे काम करणारे साथी राजू नदाप, वसीम चाबूक सर, जमीर मुल्ला, जाफर मलबारी, हे तिथं काम करत असताना त्यांच्या डोळ्यासमोर ही दृश्य दिसून आलं की बाई का रडाल्या. मग ते जे विचारपूस करताना त्यांनी सांगितलं की आमच्या असं व्यक्ती वारलेल्या आहेत आणि असनी स्मशानभूमीला घेऊन जाण्यासाठी कोण नाही आणि पोरगा बी आमचा सोडून गेलेला आहे. तुम्ही कोण तर आमची मदत कराल तर लई मोठा उपकार होईल. तेव्हाच आम्ही डिसिजन घेतलो की ही बॉडी आपण पंचगंगामध्ये घेऊन जायचं आणि त्याचे हिंदू रीतिरिवाजप्रमाणे त्याचे जे काय विधी आहे ते संपूर्ण करायचं. ज्यावेळी आम्ही ही त्यांची विधी पूर्ण केलो, अक्षरशः तिने रडत रडत आमचं आभार मानलं आणि त्यांच्या नातेवाईकासनी फोन करून सांगितलं की सक्का मुलगा गेला तर हरकत नाही, ही कोल्हापूर जिल्हा बैतुल माल कमिटीचे तरुण माझ्या मुलापेक्षा ज्यादा यांनी आम्हासनी मदत केलेली आहे. हजरत पैगंबराने एक शिकवण इस्लाम धर्मात दिलेली आहे की तुम जमीन वालो पर रहम करो, आसमान वाला तुम पर रहम करेगा. या कामाचा मोबदला जगाकडून आम्हासनी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वस्तूचा नको पाहिजे होता. निव्वळ आम्ही हे काम देवाच्या खुशीसाठी, परमेश्वराला खुश करण्यासाठी काम करत होतो. मग प्रशासनानं दिलेली जेवढी आम्हासनी अटी होती, जसं मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, किट घालणे, सोशल डिस्टन्सचा वापर करणे, हे सर्व काही आम्ही गोष्टीचा प्रिकॉशन घेऊन आपल्या जीवाचं काही नुकसान न होणे, आपल्या साथींचं काही नुकसान न होणे, याची आम्ही संपूर्ण पाबंदी करून हे काम पूर्ण केलेलं आहे.